मुलाच्या शिक्षणासाठी बँक शैक्षणिक कर्ज देत नसल्याच्या कारणातून कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महादेव नारायण पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकारे शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. पन्हाळा तालुक्यातील पिसात्री इथले शेतकरी महादेव पाटील यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक वेळा बँकांकडे शैक्षणिक कर्जाची मागणी केली होती, मात्र बँकेकडून प्रत्येक वेळेला कर्ज देण्यास नकार येत होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून महादेव पाटील हे नैराश्यातच होते. याच तणावातून महादेव पाटील यांनी आज सकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप पाटील यांच्या नातेवाईकांनी केला आहे. काय झालं, माझा पुतण्या महादेव नारायण पाटील याने त्याचा मुलगा शिक्ष BHMSला असल्यामुळं जवळच्या कॅनरा बँकेत दोन वेळा तो गेला, कर्जाचं विचारलं, ते मॅनेजरनं दोन वेळा नाकारलं कर्ज, त्यामुळं त्यानं त्याच्यावर शैक्षणिक कर्जाचा हे तणाव आला आणि मानसिक त्रास होऊन त्यानं आत्महत्या केली. त्याचं सोसायटी कर्ज इतर कर्ज असल्यामुळे त्यानं ते असं केलं. पोरासनी वेगळे शिक्षणाला कर्ज मॅनेजर देत नाही. मी सुद्धा स्वतः त्या बँकेत गेलो होतो. पत्रकारसुद्धा आमच्या इथलं दोन वेळा जाऊन आला. त्याचा जोडीदार अण्णासू पाटीलसुद्धा जाऊन आले बँकेतनं, तरी त्या मॅनेजरनं दखल घेतली नाही. आणि तेच त्याच्या डोक्यात कायम भिनत राहिले की मला कोणी कर्ज दिलं नाही, असं झालं माझ्या पोरग्याचं शिक्षण अपुरं राहणार, पोरगी माझी आता बदलावी लग्न झालेलं नाही, तर मुलग्याचं हे असं, मग मग आता काय करायचं, अशा याच्यात त्यांनी सकाळी कोणाला न बोलता घरात आपल्या राहत्या घरातल्या जुन्या घरातच येऊन गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान महादेव पाटील यांचा मृतदेह CPR रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. या ठिकाणी पाटील यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जिल्ह्यामध्येच आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज न मिळाल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानं शैक्षणिक कर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्याने बघण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.